नागपूर शहर पोलिसांनी दुबई मार्गे सोने तस्करी करणाऱ्या तिघांना अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींची चौकशी केली तेव्हा अनेक धक्कादायक खुलासे झाल्याची माहिती शहर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली आहे. दुबई मार्गे देशभरात सोन्याची तस्करी करणाऱ्यांसाठी नागपूरचे आंतरराष्ट्रीय विमानतळ नवा पर्याय म्हणून समोर आला असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. सोने तस्करीमध्ये राजस्थानच्या नागौर येथील रॅकेट कार्यरत असल्याचे त्यांनी सांगितले. नागपूर शहर पोलिसांनी दुबई मार्गे सोने तस्करी करणाऱ्या तिघांना अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींची चौकशी केली तेव्हा अनेक धक्कादायक खुलासे झाल्याची माहिती शहर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली आहे. दुबई मार्गे देशभरात सोन्याची तस्करी करणाऱ्यांसाठी नागपूरचे आंतरराष्ट्रीय विमानतळ नवा पर्याय म्हणून समोर आला असल्याची माहिती देखील त्यांनी दिली आहे. सोने तस्करीमध्ये राजस्थानच्या नागौर येथील रॅकेट कार्यरत असल्याचे त्यांनी सांगितले आहे. सोनं, मोबाईल आणि महागड्या वस्तू भारतात आणताना कस्टम ड्युटी भरावा लागतो. मात्र कस्टम ड्युटी वाचवण्यासाठी दुबईत काम करणाऱ्या गरीब कामगारांचा उपयोग केला जात असल्याची शक्यता पोलीस आयुक्तांनी व्यक्त केली आहे. नागपूर पोलिसांनी विमानतळावर पाळत ठेवून तिघांना पार्किंग लॉटमधून ताब्यात घेण्याचे पोलीस आयुक्तांनी सांगितले आहे. नागपूर विमानतळाच्या पार्किंगमधून तिघांना संशयाच्या आधारावर अटक केली आहे. त्यांच्याजवळ असलेल्या बॅगमध्ये लोखंडी हातोडीसह अनेक प्रकारचे साहित्य आढळून आले आहे. या वस्तू कुठून आणल्या याबाबत आरोपी ठोस माहिती देऊ शकले नाही. पोलिसांनी हातोडीची तपासणी केली असता 348 ग्रॅम सोने आढळून आले. अटक करण्यात आलेले आरोपी याआधी दरोड्यांच्या गुन्ह्यात सहभागी होते अशी माहिती देखील पुढे आली आहे. नॅरकोटिक्सची स्मगलिंगची काही प्रकरण आलेली नाही, परंतु दुबईचे मार्गाने गोल्ड स्मगलिंगचे एक रॅकेट आम्ही बस्ट केलेले आहे. त्यामध्ये घटनाक्रम असा आहे की 5 तारीखला एका रॉबरीची घटना गणेशपेठ पोलीस स्टेशनला रिपोर्ट झाली होती. त्या केसमध्ये आयफोन्स, 4 आयफोन्स आणि 4 ॲपल वॉचेस आणि काही ज्युसर मिक्सर एका लेबर दुबईवरून एका फ्लाईटनी नागपूरला उतरला. ते उतरल्यानंतर त्यांनी काही राजस्थान नागौर जिल्ह्याचे काही लोकांकडे ते बॅग हँडओव्हर केला. त्या बॅगमध्ये कस्टम्स ड्युटी वाचून ते हे कन्साइनमेंट आला होता. ते आल्यानंतर हे राजस्थानचे लोक गणेशपेठला एका लॉजकडे जात असताना त्यांना काही लोकांनी गाडीमध्ये येऊन ते रॉबरी करून गेला होता. त्या तपासामध्ये काही बाबी समोर आली होती. त्याचे नंतर काल नागपूर एअरपोर्टचे प्रेमायसेसमध्ये आमचे एक गोपनीय टीम लावण्यात आली होती आणि त्यामध्ये काही संशयित लोक, 3 संशयित लोक राजस्थानचे नागौर जिल्ह्याचे आम्ही घेतले ताब्यात. त्यांच्याकडे मोठा बॅग होता आणि बॅगमध्ये बरेचसे सामान होते. त्या सामानामध्ये काही हॅमर्स, लोहेचे हॅमर्स आणि काही स्टेपलर पेन्स अशा प्रकारचे भरपूर आयटम्स दिसला आणि त्यांना कसं काय आणले तर त्याबद्दल काही त्यांच्याकडून ठोस उत्तर भेटू शकला नाही. ते आयरन हॅमर्सला पूर्णपणे तपासणी केले असता त्यामध्ये 337 ग्रॅम गोल्ड त्या हॅमर्सचे आतमध्ये दिसून आला आणि अशा 337 ग्रॅम गोल्ड रिकवर करण्यात आलेली आहे. आणि तेच लोक पूर्वीचे रॉबरीमध्ये टिपरची काम पण केली होती अशा प्रकारची काही बातमी समोर येत आहे. म्हणून त्यांना रॉबरीचे केसमध्ये अरेस्ट करण्यात आलेली आहे. आत्ता या प्रकरणात जे त्यांनी कन्साइनमेंट दुबईवरून गोल्ड हे आणले हे कस्टम्स ॲक्टप्रमाणे गुन्हा होत असल्यामुळे त्यांना कस्टम्स अथॉरिटीजला आम्ही इन्फॉर्म करण्याची प्रक्रिया सुरू करत आहे. परंतु प्राथमिकरित्याने असं दिसून येते की कस्टम्स ड्युटी वाचवण्याची दृष्टिकोनातून काही दुबईमध्ये काही लोक बसलेले आहे जे नागपूरचे रूट आत्ता काही 1-1.5 महिन्यापासून सिलेक्ट केलेले आहे, ज्यामध्ये गोल्ड आणि इलेक्ट्रॉनिक आयटम्स प्रायमरली स्मगल होत आहे. याबद्दल कोणकोण या रॅकेटमध्ये समाविष्ट आहे त्याची तपास आमच्याकडून आणि नंतर ऑब्व्हियसली हे कस्टम्स ॲक्ट अंतर्गत गुन्हा होत असल्यामुळे ते कस्टम्स अथॉरिटीज यांना इन्फॉर्म करण्यात आले. अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए. Flywheel Aviation Academy एक ऐसा इंस्टीट्यूट है जहां पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहां कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं. Flywheel Aviation Academy, 1 degree 3 job opportunities. Flywheel Aviation Academy gives you a degree or diploma with a job. Flywheel Aviation Academy, 365 Gandhinagar, LAD College Square, beside Karnataka Bank, Nagpur.